आज आपण मक्याचा चिवडा बनवणार आहोत. त्यासाठी ही जे मक्याच्या लाह्या मिळतात न तळलेल्या, त्या मी आणलेल्या आहेत. त्यासाठी आपल्याला अजून लागणार आहे डाळ्या, तीळ, काजू, कढीपत्ता, शेंगादाणे, लाल तिखट, हळद, त्यानंतर पिठी साखर लागणार आहे आपल्याला, मोहरी लागणार आहे आणि फोडणीसाठी जिरे लागणार आहेत. कढईत तेल गरम केलेलं आहे मी. आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आपल्याला आणि हा अशा पद्धतीचा एक चमचा लागतो. त्यामध्ये हे जे लाह्या आहे ते आपल्याला टाकायचं आणि यांना तळू द्यायचं. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तेल व्यवस्थित कडक करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला मीडियम गॅस करायचा आहे आणि हे जे लाह्या आहे अशा पद्धतीने फुलून घ्यायच्या. ते खूप बारीक गॅसवर जर केल्या तर ते कडक होतात आणि खूप मोठ्या गॅसवर केल्या तर ते करपण्याची शक्यता असते. म्हणून तेल तापल्यानंतर गॅस मध्यम करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे जे लाह्या आहे आपल्याला तळून घ्यायच्या. इथलं जे तेल आहे ते व्यवस्थित निथळून घ्यायचं. चमच्यात लाह्या टाकल्यामुळे ते जास्त पांगत नाही आणि ते व्यवस्थित तळून निघतात. मक्याचे लाह्या आपले सगळे तळून झाले. आता ही जी मोठी कढई आहे मी ती रिप्लेस करते छोट्या कढईमध्ये. तेल घेतलंय मी. लाह्या तळलेलं तेल उरलं असेल तर ते वापरलं तरी चालणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे जे शेंगदाणे आहे बारीक गॅसवर आपल्याला लालसर भिजून घ्यायचं, तळून घ्यायचं. शेंगदाणे लालसर तळून झाले आपले. मी त्यांना तेल निथळायला ह्या चमच्यामध्ये घेतलं. आता आपल्याला हे तेलामध्ये डाळ्या जे आपण घेतलेल्या आहेत त्या तळून घ्यायच्या. त्यामध्येच आपण काजू पण लालसर भाजून घेणार आहोत. आपले डाळे लालसर झालेले आहेत, थोडेशेच लाल करायचे त्यांना. काजू पण व्यवस्थित भाजले, तळले सर, त्यांना पण काढून घेते. त्यांना मी ह्या चमच्यातच काढते म्हणजे यातलं जे एक्सेस तेल आहे ते निघून जाईल. आपण हा चिवडा तळून घेतलेला आहे त्यामुळे ते जास्त तेलकट होण्याची शक्यता असते. जेवढं आपण त्याला व्यवस्थित निथळून घेऊ तेवढं तेल कमी राहील त्याला. शेंगदाणे, काजू आणि ती डाळ्या आहेत त्या मी तळून घेतल्या. आता आपल्याला ह्या कढईमध्ये एक मोठी चमचा मोहरी टाकायची आहे, एक मोठा चमचा जिरे टाकले. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता ओलसर असतो, तो आपल्याला कडक होईपर्यंत ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्याबरोबर मी कोथिंबीर पण टाकली आहे.
ही कड़ी पत्ता आणि कोथिंबीर जी असती ती आपल्याला अगदी कडक करून घ्यायची आहे. बघा चमचा दाबल्यानंतर हा जो आवाज येतो हा जेव्हा ती कडक तळून होणार आहे तेव्हा निघणार नाही आहे. हा ओलसरपणाचा असतो तो बंद होईपर्यंत आपल्याला याला तळायचं. कढीपत्ता आणि कोथिंबीर आपली कडक झाली आहे. आता त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला जितकं तिखट हवंय त्यानुसार तिखट. हळद नेहमीपेक्षा थोडीशी जास्त टाकायची कलर येण्यासाठी. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हा जो मसाला आहे परत एकदा परतून घ्यायचा तेलामध्ये असं करून. आता मी गॅस बंद करते. आता हे जे तळलेले आपल्याला आहे होत्या त्यामध्ये हे शेंगदाणे डाळ्या ऍड केलेले आहेत मी. त्यानंतर आता हा जो मसाला आपण केलेला आहे तो टाकते आहे. हा सगळा व्यवस्थित कल. आता हा मसाला आपल्याला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित चोळून झाल्यानंतर सगळीकडे त्याच्यामध्ये 2 चमचे पिठी साखर टाकायची आहे. पिठी साखर कालवून घेतल्यानंतर आपला चिवडा तयार आहे. अगदी कुरकुरीत झाला आहे चिवडा.